लॅनको विदर्भ थर्मल पॉवर कामगार संघटनेच्या वतीनं हे या ठिकाणी ठिय्या आंदोलन आहे। गेले 2016 पासून हा लॅनको थर्मल पॉवर बंद झाला। या लॅनको थर्मल पॉवर मध्ये लोकल मांडवा पुलई बेलगाव आणि परिसरातील जवळपास 1-2 हजार कामगार या ठिकाणी काम करत होते, परंतु 2016 मध्ये हा प्लांट बंद पडला आणि या ठिकाणी CSS मध्ये काम करणाऱ्या 122 कामगारांचं आणि सिद्धिविनायक मध्ये काम करणाऱ्या प्लांटेशन मध्ये काम करणाऱ्या 22 कामगारांचं त्याचबरोबर धनुडी इथल्या यांच्या प्लांट मध्ये काम करणाऱ्या कामगारांचं वेतन आणि PF या लॅनको प्रशासनाने 2016 पासून दिला नाही। 2016 पासून या ठिकाणी या कंपनीला लॉक लागला होता, परंतु आता या कंपनीचं स्क्रॅप काढण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून आम्ही 2 तारखेला लॅनको प्रशासनाला निवेदन दिलं आणि सांगितलं की आमचा 9 महिन्याचा या कामगाराचा पगार आणि 22 महिन्याचा PF आपण द्यावा आणि त्यानंतरच या ठिकाणी काम करावं। लॅनको प्रशासनाने आमच्याशी चर्चा केली, या ठिकाणी असणारे व्यवस्थापक यांनी थातुरमातुर उत्तरं दिली की माझ्याकडे नाही, हा प्लांट लिक्विडेशनमध्ये गेला आहे, कोर्टाच्या माध्यमातून काम चालू आहे, अशा पद्धतीचे उडवाउडीचे उत्तरं दिली। परंतु जर का एखादा प्लांट लिक्विडेशनमध्ये गेला असेल तर कोर्टाच्या माध्यमातून पहिल्यांदा कामगाराचं वेतन देण्याचा आदेश त्या लिक्विडेशनच्या ऑर्डरमध्ये असते, परंतु यांनी त्याला अक्षदा वाटल्या आणि कामगारावर अन्याय करण्याचं काम केलं। कामगार अधिकाऱ्यांना आम्ही याचं निवेदन दिलं आहे, सहकामगार आयुक्त नागपूर यांना सुद्धा निवेदन दिलं आहे। कामगार अधिकाऱ्यांनी आमची दिशाभूल केली, आम्ही निवेदन दिल्यानंतर काल आम्हाला कुठलाही नोटीस न देता लॅनको व्यवस्थापन प्रशासनाशी एकट्याशी चर्चा केली, कामगारांना अंधारात ठेवून कामगारांवर अन्याय करण्याचं काम या लॅनको प्रशासनाचे श्री गायकवाड करत आहे। लोकांना पैसे चारून, कामगार अधिकाऱ्यांना पैसे चारून, अन्य यंत्रणेला पैसे चारून, या ठिकाणी पोलीस यंत्रणेला मोठ्या प्रमाणात उभं ठेवून आमच्यावर आमचं हे आंदोलन दडपण्याचं काम या ठिकाणी करते आहे। परंतु कामगार हा मागे हटणार नाही, जोपर्यंत कामगाराला न्याय मिळणार नाही तोपर्यंत कामगार मागे हटणार नाही आणि ह्या आजपासून आज या ठिकाणी 45 डिग्रीच्या तापमानामध्ये कामगार या ठिकाणी बसले आहे आणि हे आंदोलन रोज या ठिकाणी चालणार आहे। त्याचबरोबर दुसरा प्रश्न असा आहे की या लॅनको थर्मल पॉवरमध्ये जे स्क्रॅप काढण्याचं काम चालू आहे याची कुठलीही सेफ्टीची व्यवस्था